या दिवाळीत करूया चष्म्याची सुट्टी. जागतिक दर्जाच्या नेत्रोपचारांची सुविधा असलेल्या साई सूर्य नेत्रसेवात खास तंत्रज्ञान, नेत्रशस्त्रक्रियेतील राफेल कॉन्टुराविजन, लेझर किरणांचा अचूक मारा, चष्म्यापासून मिळवा मुक्ती. 40 नंतरही चष्मा घालवणारे कॉन्टुराविजन तंत्रज्ञान, मोतीबिंदूसाठीही जगातील सर्वात आधुनिक उपचार उपलब्ध. झेप्टो लेझरद्वारे मिळेल निर्दोष दृष्टी. चला तर मग यंदाच्या दिवाळीत मिळवू निर्दोष दृष्टी साई सूर्य नेत्रसेवाच्या आधुनिक तंत्रज्ञानानं. 35 वर्षाचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनुभवी दृष्टीदोष निवारण केंद्र. संपर्क साधा डॉक्टर कांकरे यांचे साई सूर्य नेत्रसेवा. पत्ता: वर्धमान माणिक चौक, अहमदनगर. एशियन आय हॉस्पिटल, पुणे. साई सृष्टी हॉस्पिटल, मुंबई. हेल्पलाईन नंबर: 91-12-28-86-11, 88-88-92-22. मेरे देश में मेरा घर आंदोलनाच्या पुढाकारातून निंबळक येथे घरकुल वंचितांना 80,000 रुपयात घरासाठी एक गुंठा जमीन मिळणार आहे. या संदर्भात हुतात्मा स्मारकात झालेल्या बैठकीत स्नेहालयाचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांना स्नेहमाऊली सन्मानानं गौरवण्यात आलं. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीनं आत्मनिर्भर आवास भूमिगुंठा या योजनेच्या माध्यमातून निंबळक येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी घरकुल वंचितांना 80,000 रुपयात एक गुंठा जमीन देण्यात येते. या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक येथे बैठक घेण्यात आली. यावेळी अॅडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर काणू सुंबे, विठ्ठल सुराम, हिराबाई गणप्पा, अंबिका नागुल, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, किशोर मुळे, पुणम पवार, सुरेखा आठरे आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी स्नेहालयाचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांना दुरितांची स्नेहमाऊली सन्मानानं अभिवादन करण्यात आलं. आत्मनिर्भर आवास भूमिगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना 80,000 रुपयात एक गुंठा जमीन मिळणार आहे. तर या योजनेला जागा देणाऱ्या जागा मालक शेतकरींचा देखील खडकाळ पडजमिनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होणार आहे. घरकुलसाठी असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत घरकुल वंचितांना 50,000 अनुदान देखील मिळणार असल्यानं अवघ्या 30,000 रुपयात एक गुंठा जागा अल्पदरात उपलब्ध होणार असल्याची भूमिका अॅडव्होकेट गवळी यांनी बैठकीत मांडली. मेरा अपना घर आंदोलनाने अतिशय प्रगती केलेली आहे. या देशातील घरकुल वंचितांना स्वतःचा घर निवारा असला पाहिजे आणि त्या निवाऱ्यासाठी आता सरकारवर विसंबून राहण्याची काही एक आवश्यकता नाही. आत्मनिर्भर भूमिगुंठा योजना आपण लागू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात यश यायला लागलेलं आहे. आता ही यश येण्याचं कारण म्हणजे जो कोणी प्रयत्न करेल त्याच्यामधून ज्या काही अडचणी येतील त्याच्यावर मात करत शिकत शिकत आपण या गोष्टीमध्ये आता यशस्वी होत आहोत आणि थोड्या दिवसामध्ये आपण यशस्वी होणार आहे. आता घरकुल वंचितांना सगळ्यामध्ये जी मोठी अडचण होती ती म्हणजे एक भूमिगुंठ्याची गरज होती, एका प्लॉटची गरज होती. लोकांकडे जमीन नसल्यामुळे घरकुल वंचितांना न्याय आतापर्यंत मिळाला नाही. ज्यांच्याकडे जागा होती त्यांनी घरं बांधले, त्यांना अनुदान देखील सरकारने दिलं आणि ज्यांनी फ्लॅटमध्ये मिळवली जागा त्यांना देखील सरकारने अनुदान दिलेलं आहे. राहिला प्रश्न असा आहे की ह्या लोकांकडे फ्लॅट घेण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा वेळेला 11 लाखापर्यंत हे पैसे उभे करू शकत नसल्यामुळे मग यांना भूमिगुंठा योजना आपण सातत्याने मांडली आणि त्याला यश आलेले. या ठिकाणी निंबळक हे जे काही ठिकाणं आहे त्या ठिकाणी डोके कुटुंबाचं 10 एकरापेक्षा जास्त जमीन आहे, 16 एकर जमीन आहे. तर त्या 16 एकरापैकी 10 एकर जमीन आपल्याला त्यांनी उपलब्ध केलेली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना आपल्याला 80,000 रुपये प्रत्येक गुंठ्यामागे त्यांना द्यायचे. आणि जे काही डोके आहेत वगैरे, डोकेनगर देखील, वनस्त्री डोकेनगर देखील आपण घोषित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मुख्य गोष्टी ज्या आहेत पाणी, वीज, रस्ते मिळण्यासाठीचा आपला प्रयत्न आहे. आज दिवसभर आम्ही रस्ता कशा पद्धतीने टाकता येईल वगैरे आणि सरकारच्या मदतीने तो रस्ता जो आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तो मंजूर होऊन त्वरित कसा होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की ते झाल्याशिवाय राहणार नाही. की डोके जे आहे वनस्त्री डोके यांनी काय की फार मोठा त्यांच्या कुटुंबाने त्याग करून आपल्याला ते प्लॉट उपलब्ध करून दिलेले आहे. त्यांच्या सन्मानार्थ आपण ही वनत्रयोदशी साजरी करतो. विशेष म्हणजे त्या ठिकाणी बियांचा आपण तळी भांडार करणार आहोत
आणि त्या ठिकाणी रस्ता कसा जातो, नंतर विजेचे खांब कोणत्या बाजूने येत आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी ह्या लोकांना त्या ठिकाणी दाखवणार आहे. 11 वाजता माधवराव लांबखेडे पुण्याचे जी मोहन धारेंची संस्था आहे होणार आहे, त्याचे नितीन वाडेकर म्हणून सेक्रेटरी आहेत ते आणि बरीचशी मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत. आणि विशेष म्हणजे ते तिथं अनाम प्रेम नावाचं एक गिरीश सरांची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये धनराई रोपवाटिका आपण त्या दिवशी सुरू करणार आहोत. आणि आपलं म्हणणं असं की आत्तापर्यंत दिवाळी ही धनाची पूजा करण्यासाठी लोकांनी खर्च केली, परंतु इथून पुढे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये दिवाळी केली पाहिजे आणि निसर्गामध्ये दिवाळी साजऱ्या करण्याचा प्रयोग पहिल्यांदा आम्ही ह्या वर्षी शुक्रवारी 13 तारखेला धनत्रयोदशीच्या निमित्ताने करणार आहे. घरकुल वंचितांसाठी खरोखरच गेल्या 7 ते 7 वर्षापासून आमचे नेते माननीय कारभारी गवळी साहेब, पीपल्स हेल्पलाईन असेल, मेरा अपना घर आंदोलन असेल, यांच्या माध्यमातून खरोखरच वंचित गोरगरिबांसाठी आपण पाहिलं किती ह्या माणसाची तळमळ होती. 7 वर्षापासून हा विषय त्यांनी हाती घेतला की गोरगरीब वंचितांच्यासाठी घरं करायचेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत. आज त्यांना 6 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या, परंतु त्याच्यावर कुठलंही त्यांनी म्हणजे हार न खाता आज त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला आणि त्याला आज यश आलेलं आपण पाहतोय. आज जागा भेटली म्हणजे आज जवळजवळ 10 एकरची जागा आज या घरकुल वंचितांसाठी मिळून याचं सर्व श्रेय कारभारी गवळी साहेब यांनाच आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.